परिवर्तन ग्रुप ऑफ लोणन, एव्हरेस्ट वीर प्राजित परदेशी मित्रसमूह तसेच लोणन वुमन बाईक रॅली यांच्या संयुक्त विद्यमानाने सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी वुमन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 5 वाजता नगरपंचायत पटांगणावरून भव्य अशा बाईक रॅलीचा शुभारंभ लोणन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, प्रियंका वायकर, पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, रणजी माने, नगरसेविका सीमा खरात, तृप्ती घाडगे, रोटरी क्लब लोणनचे अध्यक्ष डॉक्टर किशोर बुटियानी, दीपाली निलेश शेळके, दीपाली संदीप शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलाय. रॅलीची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे. रॅलीच्या सुरुवातीला रामसेनेच्या लहान मुलांची वेशभूषेने सर्वांनाच आकर्षित केले होते. चौकाचौकात त्यांचे औक्षण करण्यात येत होते. 200 बाईकचा यामध्ये सहभाग होता. लोणन पोलीस स्टेशनच्या महिला स्टाफचा मोठा सहभाग होता. महिला पोलिसांनी ड्रेसवर फेटा परिधान करून या रॅलीत सहभाग नोंदवला. सर्वांनी फेटे व भगवा झेंडा गाडीला लावत महिला सक्षमीकरणाचे प्रबोधनात्मक फलक लावत लोणन शहरातून बाईक रॅली काढली. सोबतच श्रीरामाचा जयघोष करणारी गाणी नागरिकांना स्फूर्ती देत होती. लोणनकरांनी रॅली पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जीवन सोनवणे, झुमोन न्यूज, सातारा.